नमस्कार, मी भाग्यश्री, माझ्या टॉक मराठी श्रृंखलामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी आज आपण लांबाहीची खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तीही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजसाठीही बाही शिवून पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी ही जी बाही घेतलेली आहे ती मी वर्कच्या ब्लाऊजवरची घेतलेली आहे. तर याची आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर याची आता आपण उंची आणि रुंदी पाहूयात. तर या ठिकाणी मी उंची घेतलेली आहे 12 इंच. शिवून तयार होते ही बाही 11.5 इंच. त्यानंतर या ठिकाणी रुंदी घेतलेली आहे मी 9 इंच आणि या ठिकाणी 2.75 इंचावरती कॅफ हाईट घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपलं हे अंतर 2.5 इंच आलेलं आहे. तर आता आपण बाही शिवून घेऊयात. हे सेंटर आहे ते बरोबर ठेवायचं आहे अस्तरचं आणि याचं सेंटर दोन्ही. अशा पद्धतीने अस्तर खालच्या साईडला टाकायचं आणि याच्यावरती ब्लाऊज पीसची बाही टाकून घ्यायची. ब्लाऊज पीसच्या बाहीची वरच्या साईडने सरळच बाजू आहे. तर या ठिकाणी कपडा हा कमी पडत होता, त्या ठिकाणी मी दुसरा कपडा जॉईंट करून घेतलेला आहे. तर हा भाग आपण अस्तरच्या साईडने करून घेऊयात आणि ह्या ज्या डिझाईनचं सेंटर आहे ते बरोबर आलं पाहिजे. या ठिकाणी या अस्तरचं सेंटर, या ठिकाणी एक अगोदर आपण सेंटरवरती कट देऊन घेऊयात. सेंटर वरती मार्किंग करून घ्यायची, बरोबर ठेवायचं सेंटर वरती. तर आता काय करायचं आहे, इथून जी अस्तरची बाही आहे ती 1/2 इंच फोल्ड करायची आहे आणि इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. या ठिकाणी वर्क असल्यामुळे आपल्याला बाही फोल्ड करून शिलाई देता येत नाही, त्यामुळे अशा पद्धतीने इथून शिलाई देऊन घेणार आहोत. आणि या ठिकाणी ही लेस जी आहे ती निघणारही नाही, खूप फिट केलेली आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने शिवून घेत आहोत. इथून शिलाई घेऊन घेऊया. या वरच्या साईडने आपल्याला इथून शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. पाहू शकता आपलं सेंटर हे एकदम बरोबर आलेलं आहे. तर आता आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपलं कॅनव्हास डबल फोल्ड आहे. तर या ठिकाणी आपण बाही ठेवूयात या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण टिक करून घेऊयात. ते दोन्ही साईडने म्हणजे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे यामध्ये, जिथून आपण टिक केलेली आहे त्याच्या आतमध्ये. तर ही बाही आपण काढून घेऊयात. तर काय करायचं आहे, वरच्या साईडनी 1/2 इंच सोडायचं आहे आणि खालच्या साईडनी 1/2 इंच सोडायचं. आता याचा आपण सेंटर काढून घेऊयात. अशा पद्धतीने फोल्ड करायचं, बरोबर सेंटर निघत. सेंटर वरती एक टिक करायचं, त्यानंतर या दोन्हीचं सेंटर काढायचं. अशा पद्धतीने फोल्ड करायचं, बरोबर सेंटर निघत. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण सेंटर वरती टिक केलेली आहे त्याच्या आडव्या साईडनी 1 इंचावरती टिक करायचं याही ठिकाणी. तर आता आपण इथून अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊयात. तर या ठिकाणी आपल्याला शंकर पाळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि याच्या साईडने आपण 1/2 इंच कॅनव्हास ठेवून कट करून घेऊयात. तर आता इथून कट करून घेऊयात आणि इथून ही कट करून घेऊया. तर आता आपल्याला अस्तरचा कपडा घ्यायचा असतो, त्याच्या बरोबर घ्यायचा अस्तरचा कपडा. या ठिकाणी ठेवायचं आणि इथून आपण अस्तर आणि कॅनव्हास पॅक करून घेऊयात, म्हणजे शिलाई देऊन घेऊया. अस्तरचा एक कपडा साईडने एक्स्ट्रा ठेवायचा आणि कट करून घ्यायचं. इथून कट देऊन घेऊयात आणि इथून फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायची या कडेने.
तर या ठिकाणी मी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर आता आपण बाही घेऊयात आणि बरोबर या सेंटर वरती ठेवायचं आहे। इथून या ठिकाणी पिन लावून घेऊया आणि इथून शिलाई देऊन घ्यायची। हे जे कॅनव्हास लावलेला आहे त्याच्या आत मधून थोडीशी शिलाई देऊन घ्यायची आहे। हा एक्स्ट्रा कपड़ा कट करून घ्यायचा आहे आत मधला, थोड़ा सा ठेवायचा आणि कट करून घ्यायचं। या ठिकाणी आपण थोड़ा थोड़ा अंतरावरती कट देऊन घेऊया। तर आता आपण इथून पलटी करून ठेवत आपल्या साइडने हा भाग घालायचा आणि हे जे कोने आहेत ते कोने काढून घ्यायचे। तर आता आपण इथून शिलाई देऊन घेऊया। तर या ठिकाणी आपण ही लेस लावून घेऊयात। लेस या ठिकाणी ठेवायचं। या ठिकाणी वरच्या साइडने मी लेस फोल्ड करून घेतलेली आहे आणि इथून लेसला आपण या डिझाईनच्या साइडने शिलाई देऊन घेऊयात आणि या कोण्याच्या ठिकाणी लेस आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते। या ठिकाणी सावकाश शिलाई देऊन घ्यायची। याही ठिकाणी लेस फोल्ड करून घ्यायची। तर लेसला आपण दुसऱ्याही साइडने शिलाई देऊन घेऊया। या ठिकाणी आता आपण पॅक करून घेऊयात सुई आणि दोऱ्याने। या ठिकाणी पाहू शकता खूप सुंदर दिसत आहे आपली बाही आणि ही दंडावरती खूप मस्त दिसते। इथे बघू शकता खूप मस्त दिसते ही बाही। तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा। तर याच पद्धतीने मी दुसरी बाही शिवून घेणार आहे। इथे बघू शकता खूप मस्त दिसते ही बाही दंडावरती। ही जी बाही आहे ती आपल्या कोपऱ्याच्या वर येते, खूप छान दिसते। इथे पाहू शकता ठिकाणी अशा पद्धतीने पॅच लावायचे आहे। हे पॅच आपण फॅब्रिक ग्लूने नंतर चिटकवून घेणार आहोत। मस्त इथे पाहू शकता ठिकाणी पाहू शकता आपली बाही खूप सुंदर दिसत आहे। तर ही बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवरती येतं आणि तो तुम्हाला व्हिडिओ मिळून जातो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।